नमस्कार, श्रीज मराठी कट्ट्यामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहोत पाणीपुरीचं तिखट पाणी आणि गोड पाणी। अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि कमी वेळेत होणारी ही रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे 1/2 किलो पांढरे वाटाणे आहेत, हे मी रात्रभर भिजत ठेवलेले। वाटाणे स्वच्छ धुवून एका कुकरच्या भांड्यात काढून घेतले। यामध्ये 1/2 ग्लास पाणी घालून घेऊ। 1 चमचा हळद घालून घेऊ। हळदीमुळे रगड्याला पिवळा असा छान रंग येतो। आता याला मिक्स करून घेऊया। यामध्ये आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। यामध्ये मी 1/2 चमचा मीठ घालून घेते। मीठ घालून झालं की पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि कुकरच्या भांड्यात याला लावून घेऊ। आता हे मी कुकरमध्ये ठेवते भांडं। कुकरमध्ये मी 1/2 ग्लास खाली तळाला पाणी घेतले, त्यावर मी भांडे ठेवले। भांड्यावर एक प्लेट ठेवून 2 बटाटे यावर कापून ठेवले। कुकर आता बंद करून 1-8 शिट्या काढून घ्यायचे आहेत। वाटाणे शिजतात तोपर्यंत आपण तिखट पाणी करून घेऊ। हे मी मिक्सरचं ब्लेंडर घेतलं आहे, यामध्ये थोडासा पुदिना घेतला आहे। यात आता आपण कोथिंबीर घालून घेऊ। यामध्ये आता 1 इंचा आल्याचे तुकडे कापून घालू। 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1-5 ते 6 हिरवी मिरची घालून घेऊ। तुम्हाला तिखट पाणी केवढं तिखट हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही मिरची घालून घ्यायची आहे। थोडंसं पाणी ॲड करून आपण याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। हे अशा प्रकारे आपल्याला बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे। याला आता एका टोपामध्ये मी काढून घेते। हे बघा, मस्त अशी पेस्ट झालेली आहे। आता यामध्ये मी थंड पाणी ॲड करून घेणार आहे। किती क्वांटिटीमध्ये तुम्हाला हे तिखट पाणी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करायचं आहे। तुम्ही यामध्ये नॉर्मल पाणी ॲड करून त्यामध्ये आईस क्यूब टाकले तरी चालतील। आता यामध्ये मी 1/2 चमचा सेंधव मीठ घालून घेते। आता 1/2 चमचा जिरे पावडर घालून घेऊया। 1 चमचा चाट मसाला घालून घेऊ आणि 2 मोठे चमचे पाणीपुरी मसाला आपण यामध्ये घालून घेणार आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सगळा मसाला यामध्ये व्यवस्थित असा मिक्स झाला पाहिजे। हे मिक्स करून घेऊया। इथे तिखट पाणी होते तोपर्यंत कुकरचे 8 शिट्या झाल्या आहेत। मी गॅस बंद करून रगडा थंड व्हायला ठेवला आहे। हे आता मिक्स करून झाले की यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊ। मीठ घालून झाले की पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊ आणि याला एका गाळणीत काढून आपण गाळून घेऊया। माझ्याकडे ही चहाची गाळण अवेलेबल आहे। यामध्ये मी पाणी गाळून घेते आणि गाळणवर जो मोठा मसाला आलेला असेल तो मी टाकून देणार आहे। पाणी माझं गाळून झालं आहे। यावर आता खारी बुंदी घालून घेऊ। मस्त अशी खूप सारी खारी बुंदी घालून घेऊया। आपली पाणीपुरीची चटपटीत तिखट चटणी तयार आहे। आता गोड चटणी करायला घेऊ। एका पॅनमध्ये 1/2 वाटी पाणी गरम करून घेऊ। पाणीला उकळी आल्यावर यामध्ये मी ओले खजूर घालून घेणार आहे। हे 1 वाटी ओले खजूर आहे। हे खजूर या पाण्यामध्ये घालून आपल्याला हे चांगले पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे। एक साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर हे पाण्यामध्ये मेल्ट होईल। तुम्ही बघू शकता खजूर असे चांगले मेल्ट झालेले आहे। यामध्ये मी 1/2 वाटी गूळ घालून घेणार आहे। गूळ यामध्ये पूर्ण मेल्ट होऊपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। एक साधारण 2 मिनिटांनंतर हे गूळ यामध्ये मेल्ट झालेलं आहे। आता एका गाळणीमधून हे आपण गाळून घेऊ। गोड चटणी गाळून झाली आहे। यामध्ये 1/2 चमचा लाल तिखट घालून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊया। ह्याची थिकनेस तुम्ही बघू शकता। आता यामध्ये 1/2 चमचा चाट मसाला घालून घेऊया। पाणीपुरीची गोड चटणी तयार आहे। हे आता आपण साईडला ठेवू आणि रगडा करायला घेऊ। उकडलेले वाटाणे मी एका बाउलमध्ये काढून घेतले। कुकरला 8 शिट्ट्या काढल्यामुळे याला मला मॅश करायची गरज पडलेली नाही आहे। यावर आता मस्त बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून घेऊया। थोडीशी बारीक शेव घालून घेऊ आणि थोडंसं वरून बारीक चिरलेले टमाटर घालून घेऊ। मस्त असा पाणीपुरीचा आपला हा रगडा तयार आहे। मॅश केलेल्या बटाट्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा घालून पाणीपुरी सर्व्ह करायला घेऊ। वाटते की नाही पाणीपुरीच्या स्टॉलसारखी पाणीपुरी? वेळ न घालवता पटकन एक पाणीपुरी आपण बनवून बघू। सगळ्यात आधी एक पुरी घेतली आहे, त्यामध्ये मी थोडासा बटाटा घालून घेते
थोडासा रगडा, वरून थोडासा कांदा आणि तिखट पाणी मी घालून घेणार आहे आणि टेस्ट करून बघूया कशी झाली आहे. खूप मस्त अशी पाणीपुरी झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.